केटामाइन तस्करीमुळे चर्चेत आलेल्या लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स या कारखान्यातील सांडपाण्यामुळे लोटे परिसरातील ओढ्याचे पाणी प्रदूषित होऊन मासे मृत झाल्याने लोटे औद्योगिक परिसरातील रासायनिक कारखान्याच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स या कारखान्यातून एका कामगाराने कोट्यावधी रुपयाचे केटामाइन हा घातक अंमली पदार्थ कारखान्याची सुरक्षा यंत्रणा भेदून बाहेर काढला होता. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी तिघांना अटक केल्यानंतर सुप्रिया लाईफ सायन्स ही कंपनी चांगलीच चर्चेत आली होती. ही चर्चा कुठे थांबते न थांबते तोच याच कंपनीचे सांडपाणी थेट नजीकच्या ओढ्यात सोडल्याचे उघड झाल्याने कंपनी व्यवस्थापनाबाबतच्या संतापात चांगलीच भर पडली आहे. नाल्यात सोडल्यात आलेले सांडपाणी तात्काळ बंद करण्याचे लेखी आश्वासन घेतल्यावरच संतापलेले ग्रामस्थ शांत झाले.